हेलो स्टूडेंट्स स्टूडेंट्स, नाउ वी स्टार्ट ईवीएस 2 हिस्ट्री लेसन नंबर 2 वर्क ऑफ द सन्स सन म्हणजे मराठीमध्ये संतांची कामगिरी. संत माहीत आहेत ना तुम्हाला? संत रामदास, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम. आता आपण आपल्या ह्या लेसनमध्ये संतांनी कोणती कामगिरी केली त्याच्याबद्दल पाहणार आहोत. नाव वी स्टार्ट. द ट्रेडिशन ऑफ संत्स दॅट बिगन इन महाराष्ट्रा विथ श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा वॉज कंटिन्यूड बाय सन्स कमिंग फ्रॉम व्हेरियस स्ट्राटा ऑफ सोसायटी. मीन्स महाराष्ट्रामध्ये श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध वर्गातील संतांनी काय केली, पुढे चालवली. मग त्याच्यामध्ये कोणकोणते संत होते बघा, म्हणजे ज्या संतांनी ती परंपरा पुढे चालवली असे संत. इन दिस ग्रुप ऑफ संत आर इन्क्लुडेड संत गोरोबा, संत सावतामाळी, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम आणि संत निळोबा. ह्या संतांनी काय केलं की या संतांनी संतांची म्हणजे विविध समाजातून विविध स्तरातून आलेले जे हे संत होते त्यांनी त्यांची परंपरा पुढे चालवली. त्याच्यामध्ये महिला संत पण होत्या बघा. सिमिलरी संत संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत कानोपात्रा अँड संत बहिणाबाई शिवूरकर आर अल्सो इन्क्लुडेड. त्यामध्ये ह्या महिला संतांचा पण समावेश होता. दे टॉट पीपल व्हॅरियस व्हर्च्यूज लाईक कंपॅशन, नॉन व्हायलन्स, चॅरिटी, सर्विस, इक्वॅलिटी अँड ब्रदरहूड. नो वन इज इम्पेरियर, नो वन इज सुपेरियर, ऑल आर इक्वल. आता ह्याच्यामध्ये त्यांनी कोणती शिकवण दिली तर कंपॅशन म्हणजे दया, नॉन व्हायोलन्स अहिंसा, चॅरिटी परोपकार, सेवा, इक्वॅलिटी समता किंवा समानता आणि ब्रदरहूड म्हणजे बंधुभाव. ह्या सगळ्याची त्यांनी काय केली, अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनामध्ये निर्माण केली. त्यांनीही निर्माण केलं की नो वन इज इन्फेरियर म्हणजे कोणी लहान नाही, नो वन इज सुपेरियर कोणी मोठा नाही, ऑल आर इक्वल. ओके. सच वॉज द सेंटिमेंट दॅट वॉज क्रिएटेड बाय सन्स इन द माइंड्स ऑफ पीपल. सिमिलरी समर्थ रामदास अल्सो रेंडर्ड हिज वर्क इन महाराष्ट्रा. बघा, अशी सगळ्या संतांनी समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये समतेची भावना निर्माण केली. तसेच कार्य महाराष्ट्रात समर्थ रामदासांनीही आपले कार्य केले. आता बघा, आपण श्री चक्रधर स्वामी या संतांबद्दल जाणून घेणार आहोत. श्री चक्रधर स्वामी वॉज ओरिजिनली अ प्रिन्स फ्रॉम गुजरात. ही बिकेम अन ॲसेटिक म्हणजे ते गुजरातचे राजपुत्र होते, प्रिन्स होते. परंतु त्यांनी वैराग्य वृत्ती म्हणजे तपस्वी वृत्ती म्हणजे ते तपस्वी म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आले होते. ही मूव्ह्ड ऑल ओव्हर महाराष्ट्र. त्यांनी पूर्ण भारतभर काय केलं, भ्रमण केलं म्हणजे ते फिरले आणि प्रीचिंग इक्वॅलिटी. आणि ते फिरत असताना, पूर्ण भारतभर फिरत असताना त्यांनी काय केलं, ही डीड
सॉरी इक्वॅलिटी, म्हणजे त्यांनी पूर्ण भारतभर फिरत असताना समतेचा उपदेश केला. अँड ही डीड नॉट बिलीव्ह इन एनी डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन जेंडर ऑर कास्ट. सो सर्व मेन अँड वुमन बिकेम हिज फॉलोअर्स. म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांना जातीपाती पुरुष किंवा स्त्री पुरुष किंवा जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते, त्यामुळे त्यांनी अनेक स्त्री पुरुष अनुयायी त्यांना मिळाले. त्यांच्याबरोबर त्यांनी काय केलं आपलं काम सुरू ठेवलं, म्हणजे त्यांनी भेदभाव मानला नाही, त्यामुळे अनेक त्यांच्या मदतीला किंवा त्यांच्या ह्या कार्यामध्ये अनेक त्यांना स्त्री पुरुष त्यांचे सहकारी त्यांना मिळाले. द सेक्ट इज ही इज एस्टॅब्लिश्ड इज नोन ॲज महाअनुभव सेक्ट. महानुभव म्हणजे कम्युनिटी, संप्रदाय पंथ, संप्रदाय किंवा पंथ म्हणतो आपण. मेमोरेबल इन्सिडन्ट्स फ्रॉम हिज लाईफ हॅव बीन कम्प्लीट इन अ बुक टायटल लीला चरित्र. बघा त्यांनी काय केलं, हे सगळं काम करत असताना त्यांनी एक पंथ स्थापन केला, त्यास महाअनुभव पंथ असे म्हणतात. श्री चक्रधर स्वामींनी कोणता पंथ स्थापन केला तर महाअनुभव पंथ. आणि श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळा चरित्र. मराठीमध्ये ळ बाळाच असतो ना, आळा, लीळा चरित्र असं म्हणतात. अँड इंग्लिश वी कॉल लीला चरित्रा. ओके, नाव नेक्स्ट संत नामदेव. संत नामदेव वॉज अ ग्रेट डिवोटी ऑफ विठ्ठल. बघा संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते, हे आपल्याला माहिती आहे. आपण बऱ्याचदा त्यांचे अभंग वगैरे त्यांची कीर्तने वगैरे ऐकलेले आहेत. ही लिव्ड इन अ व्हिलेज नरसी. ते कुठं राहायचे, नरसी या गावी राहायचे. ही कंपोज्ड न्युमेरियस सॉंग्स इन प्रेज ऑफ गॉड, परफॉर्म कीर्तनाच. कीर्तन म्हणजे सॉंग्स अँड स्टोरीज बेस्ड ऑन अ रिलिजियस थीम एव्हरीवेअर अँड ब्रॉट अबाउट जनरल अवेकनिंग अमंग द पीपल. ही मूव्ह ऑल ओव्हर महाराष्ट्र टू स्प्रेड भागवत धर्म अँड टॉट द पीपल डीप डिवोशन टू गॉड. म्हणजे त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत काय केलं, त्यांनी जागृती निर्माण केली आणि भागवत धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी महाराष्ट्रभर संचार केला. म्हणजे ते महाराष्ट्रभर फिरले, त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली आणि धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनामध्ये निर्माण केला. ओके, आता नेक्स्ट. ही इन्स्टाइल्ड इन देम द डिझायर टू प्रोटेक्ट देअर रिलिजन. संत नामदेव लॅटर ट्रॅव्हल ऑल ओव्हर इंडिया स्प्रेडिंग द मेसेज ऑफ ह्युमिनिटी. ही ट्रॅव्हल टू द पंजाब अँड स्प्रेड द मेसेज ऑफ इक्वॅलिटी अमंग द पीपल देअर. ही कंपोज्ड सॉन्ग्स इन हिंदी. एव्हरी टुडे सम ऑफ धीस वर्सेस आर इन्क्लुडेड इन गुरु ग्रंथ साहिब द हॉली बुक ऑफ शिख्स. हिज सॉन्ग्स आर स्टील संग ऑल ओव्हर महाराष्ट्र विथ ग्रेट लव अँड डिवोशन. बघा धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनामध्ये निर्माण केलाच. आणि शिवाय संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोचवला. तसंच ते पंजाबमध्ये पण गेले. संत नामदेव लॅटर ट्रॅव्हल ऑल ओव्हर इंडिया स्प्रेडिंग द मेसेज ऑफ ह्युमॅनिटी अँड ही ट्रॅव्हल टू द पंजाब अँड स्प्रेड मेसेज ऑफ इक्वॅलिटी अमंग द पीपल देअर. म्हणजे त्यांनी तिथं काय केलं, तिथंही तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. तसंच त्यांनी हिंदी भाषेमध्ये त्यांची कविता पद्य काय होती पदे ती लिहिली अभंग. आणि त्यांची काही पदे किंवा त्यांचे काही जे कविता वगैरे आहेत आजही शीख लोक असतात ना, त्यांच्या गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा पवित्र ग्रंथ आहे, त्या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट केलेले आहेत. महाराष्ट्रात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या
ती भावाने गायली जातात ना. तुम्ही पण गाता, आम्ही पण गातो, होय की नाही? म्हणजे असे हे संत नामदेव आहे. संत नामदेव यांच्याबद्दल आपण आज माहिती घेतली. ओके स्टुडंट्स, वी सी इन नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.